वन नेशन वन इलेक्शन पर विरोधकों की ओर से प्रतिक्रिया आ रही है। इस मुद्दे पर टिप्पणी करते हुए राज्य के वन और सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कहा कि विरोध का कोई कारण नहीं है। कांग्रेस सरकार ने जब वन नेशन वन इलेक्शन पर चर्चा की थी उस समय भी हर राज्य की राय जानी गई थी। सरकार की ओर से रिपोर्ट मांगी गई और मैंने उस वक्त महाराष्ट्र सरकार की तरफ से रिपोर्ट दी थी। कारण 5 साल में विविध चुनाव के चलते 315 दिन आचार संहिता के कारण काम बंद रहता है और समिति द्वारा सभी रिपोर्टों का अध्ययन करने के बाद निर्णय लिया जाएगा, जिसमें देश के सभी राज्यों को अपनी राय व्यक्त करने के लिए भी कहा गया है। यावर तर या अगोदर काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा यावर चर्चा सुरू होती। 2016-17 या बाबतीमध्ये प्रत्येक राज्याचं मतही विचारात घेत गेलं। महाराष्ट्राच्या कमिटीचा तर मी स्वतःच अध्यक्ष होतो, सदस्य सचिव माजी मुख्य सचिव शंकरनजी होते। प्रत्येक राज्यांनी आपला अहवाल द्यावा, तर्कसंगत अहवाल द्यावा, आपण आपल्या राज्याच्या वतीने अहवाल तेव्हाही दिला की 5 वर्षात विविध निवडणुकीच्या कारणांनी 315 दिवस हे आचारसंहितेमध्ये जातात। आपल्याला जर या देशाला जगामध्ये 3र्या क्रमांकाची इकॉनॉमी बनवण्याचं स्वप्न असेल तर 315 दिवस 5 वर्षापैकी काम बंद असेल। आपण आचारसंहितेच्या कारणांनी आणि निवडणुकीचा प्रचार, निवडणुकीच्या कागावधी यातून जाणारे दिवस विचारात घेतले तर मला वाटतं की वन नेशन वन इलेक्शन हे या देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे। आज याबद्दल माननीय मोदीजी निर्णय करणार आहेत की नाही मला माहीत नाही, पण देशाच्या सर्वच राज्याला याबद्दल आपलं मत व्यक्त करायला सांगितलं होतं। मला वाटतं की बाकी राज्यांनीही जिथं काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत किंवा होते त्यांनीही आपलं मत व्यक्त केलेलं असावं। या सर्व अहवालांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी कदाचित ही समिती असेल, सर्व राज्यांचा अभ्यास करून मग सर्वांच्या सहमतीने हा निर्णय होईल।